नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करून ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा तिथी येत असते. अमावस्या तिथीला आपल्याला खास करून महिलांना घरात काही उपाय करायचे असतात, काही सेवा देखील करायच्या असतात. अमावस्या तिथीला खूप मोठ्या प्रमाणात बाहेर निगेटिव्ह ऊर्जाही पसरलेली असते आणि याच निगेटिव्ह ऊर्जेचा परिणाम आपल्यावर, आपल्यातील घरातील लोकांवर, आपल्या जीवनावर होत असतो. आणि असा हा परिणाम आपल्या जीवनावर होऊ नये म्हणून आपल्याला या दिवशी काही सोपे साधे उपाय करायचे असतात. आपल्याला काही सेवा करायच्या असतात आणि आपल्याला सेवेतूनच काही उपाय देखील करायचे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच अत्यंत प्रभावी असे काही उपाय बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, संपूर्ण बघा. आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथी ही 6 जून 2024 म्हणजेच गुरुवारी आली आहे. ह्या अमावस्येला वैशाख अमावस्या असंही म्हणतात. ह्या अमावस्येच्या दिवशी शनी महाराजांचा जन्म झाला होता म्हणून या अमावस्येला शनी जयंती देखील साजरी केली जाते आणि म्हणूनच ह्या अमावस्येला खूप सारे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कोणते कोणते उपाय करायचे आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पंचांगानुसार ज्येष्ठ अमावस्या 5 जून 2024 रोजी संध्याकाळी 7:54 सुरू होणार आहे आणि ही अमावस्या 6 जून गुरुवारी संध्याकाळी 6:07 संपणार आहे. आपल्याला जर का शनी जयंती साजरी करायची असेल तर आपण 6 जूनला गुरुवारी शनी जयंती साजरी करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे पण काही उपाय करायचे असतील ते उपाय आपण 6 जूनला दिवसभरात, संपूर्ण दिवसभरात करू शकतो. आता सर्वात पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे. पाण्यामध्ये थोडंसं गोमतीरी टाकायचं, हळद टाकायची आणि या पाण्याने आपला घराचा दरवाजा उंबरटा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. या दिवशी शनी जयंती असल्यामुळे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. पवित्र नदीमध्ये स्नान केल्यामुळे आपले पाप हे धुतल्या जातात, आपले पितृदोष कमी होतात, आपल्यात असलेली निगेटिव्ह ऊर्जा कमी होते आणि आपण दिवसभरात जे पण काही उपाय सेवा करतो याचं फळ आपल्याला हे 100% मिळत असतं. आपल्याला जर का पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर आपण घरी देखील ही अंघोळ करू शकतो. प्रत्येक अमावस्येच्या दिवशी आपल्याला अंघोळीचं पाणी घ्यायचं आहे. ह्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं जाड मीठ आवर्जून टाकायचं आहे. जाड मिठामुळे शनी दोष आपले कमी होतात, पितृदोष आपले कमी होतात. त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर आपल्याला टाकायचं आहे. गोमतीर आपण प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे. तुमच्याकडे जर का पंचगव्य असेल तर तुम्ही चिमूटभर पंचगव्य अंघोळीच्या पाण्यात टाकू शकतात किंवा हे पंचगव्य आपण अंगाला चोळून आपण याने अंघोळ करू शकतो. स्वामी समर्थांच्या केंद्रात पंचगव्याचं पाकिट मिळतं, ते तुम्ही अगोदर आणून ठेवू शकता. त्याचप्रमाणे तुमच्याकडे गोमतीर नसेल तर तुम्ही गोशाळेमधून, गाईच्या गोठ्यामधून किंवा पूजेचं सामान जिथे मिळते तिथून तुम्ही गंगाजल आणि गोमतीर पाण्याची बॉटल देखील आणून ठेवू शकता. आपल्याला प्रत्येक अमावस्येला, पौर्णिमेला, एकादशीला, चतुर्थीला अशा पद्धतीने अंघोळ करायची आहे. यानंतर या दिवशी गुरुवार असल्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि हळदीमुळे आपला गुरुग्रह हा प्रबळ होत असतो. ज्याच्या कुंडलीतील गुरुग्रह हा कमजोर असेल त्याने दररोज किंवा प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि यामुळे आपल्या घराची प्रगती होते. आपल्या नोकरीत, व्यवसायात, धंद्यात येणाऱ्या अडचणी ह्या दूर होत असतात. त्याचप्रमाणे बघा, जर का तुम्ही पवित्र नदीवर स्नान करायला जाणार असाल तर तुम्ही पंचगव्य घेऊन जायचं आहे आणि पंचगव्य अंगाला लावून तुम्ही अंघोळ करू शकता. तर हे झालं अंघोळीच्या बाबतीत. आपल्याला ह्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. त्यानंतर उंबरट्यावर हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे.
यानंतर अमावस्येच्या दिवशी खास करून माता लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या घरात लक्ष्मी अखंड राहण्यासाठी, आपल्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीसमोर तुम्ही संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. माता लक्ष्मीसमोर तुम्हाला दोन अखंड लवंग, ज्याला पुढे फूल असतं अशी अखंड लवंग, आणि दोन हिरवी विलायची तुम्हाला घ्यायची आहे. ती माता लक्ष्मीला तुम्हाला अर्पण करायची आहे, माता लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी ही लवंग आणि ही वेलची तुम्ही स्वतः प्रसाद म्हणून खायची आहे. प्रत्येक अमावस्येला तुम्हाला माता लक्ष्मीला मूर्ती असू द्या, फोटो असू द्या, माता लक्ष्मीसमोर तुम्हाला दोन अखंड लवंग आणि दोन विलायची तुम्हाला तिन्ही सांजच्या टायमाला तुम्हाला अर्पण करायची आहे. याने देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरात न काढता पाय घेत नाही. त्याचप्रमाणे घरातली फरची पुसताना आपल्याला फरची पुसायच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, गोमतीर हळद, थोडंसं लिंबाचे एक दोन लिंबाचा रस थोडासा आपल्याला टाकायचा आहे आणि जाड मीठ टाकायचं आहे. यामुळे आपल्या घरात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते, अलक्ष्मी निघून जाते. ज्यावेळेस घरातील अलक्ष्मी निघून जाते त्याचवेळेस आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत असते. त्याचप्रमाणे अमावस्या तिथी ही काही वाईट नाही आहे. अमावस्येच्या दिवशी बाहेरील वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा पसरलेली असते आणि ती आपल्याबरोबर आपल्या घरात येऊ नये यासाठी आपल्याला हे काही उपाय करायचे असतात. अमावस्येच्या दिवशी बहुतेक करून बहुतेक जण तांत्रिक क्रिया, तांत्रिक मंत्र, तांत्रिक विद्या करत असतात आणि चुकून जर का आपण यांच्या जाळ्यात अडकलो तर आपल्याला त्याचे दोष लागत असतात किंवा ती बाधा आपल्याला लागत असते आणि ही बाधा लागू नये यासाठीच आपल्याला हे काही उपाय करायचे असतात. त्याचप्रमाणे आपल्याला अमावस्येच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे. हा नारळ आपल्या घरात सर्वत्र फिरून आणून आपल्या घरावरून उतरवून आपल्याला फोडून फेकून द्यायचा आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. 6 वाजेनंतर तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळे तुमच्या घराला लागलेले दोष कमी होतील, वास्तू दोष कमी होतील, नजर बाधा लागली असेल तर ती कमी होईल. तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, तो तुम्हाला घराच्या बाहेर जाऊन मुख्य दरवाजावरून शेंडीचा भाग समोर करायचा आणि मुख्य दरवाजावरून तुम्ही आपल्याला तो वरून खाली असा 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला फोडून फेकून द्यायचा आहे. आपल्याला तो अजिबात खायचा नाही. प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे तुमचे वाहन असेल, गाडी असेल, तुम्ही गाडीला देखील याच पद्धतीने गोमतीर पाणी, हळद या पाण्याने धुवून घेऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही वाहनावरून देखील तुम्ही एक नारळ घेऊन 7 वेळा उतरवून तो फोडून फेकू शकतात किंवा तुम्ही वाहत्या पाण्यात देखील तो तुम्ही सोडू शकतात. परंतु तो नारळ तुम्हाला पुन्हा घरात आणायचा नाहीये. बघा, नारळ एकदा उतरवल्यानंतर तो आपल्याला घरात आणायचा नाही. तुम्ही जर का तो पुन्हा घरात आणला तर आपल्या घरात पुन्हा ती निगेटिव्ह ऊर्जा येते, पुन्हा ते दोष आपल्या घराला लागतात. त्यामुळे तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यात लगेच सोडून द्या किंवा फोडून उखिरड्यावर फेकून देऊ शकतात. हे झालं. आता यानंतर बघा, आपल्याला तुम्हाला जर का प्रखर पितृदोष असतील तर पितृदोषासाठी अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे अमावस्या आहे. अमावस्येला खास करून पितरांसाठी काही उपाय केले जातात, सेवा केल्या जातात. अमावस्या ही पितरांसाठी समर्पित आहे. या दिवशी जर का तुम्ही पितरांसाठी काही उपाय केले तर तुम्हाला पितृदोष लागत नाही. पितृदोष असेल तर ते कमी होतात. ज्यांना पितृदोष लागू नये असं वाटत असेल त्यांनी देखील अमावस्येला पितृदोष लागू नये म्हणून काही उपाय करायचे आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अमावस्येच्या दिवशी बघा, गाय, कुत्रा, कावळा इत्यादींना दिलेल्या अन्नातून बघा आपल्या पितरांना वाटा मिळत असतो. त्यामुळे आपण घरात जे पण काही अन्न शिजवत असाल, जे पण काही अन्न करत असाल, त्यातनं आपल्याला थोडासा वाटा ह्या पशुपक्षींना द्यायचा आहे. म्हणजे कोण? कावळा, कुत्रा, गाय यांना आपण जे पण अन्न घरात बनवू यातील काही भाग, काही वाटा त्यांना द्यायचा आहे. यामुळे हा अन्नाचा वाटा आपल्या पितरांना मिळतो आणि त्यामुळे आपले पितृ तृप्त होतात आणि तृप्त होऊन ते आपल्याला चांगले आशीर्वाद देत असतात. त्याचप्रमाणे तुम्ही दिवसभरात नाही बघा, तुम्हाला सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ तुम्हाला 12 वाजता तुम्हाला कावळ्यासाठी थोडासा भात शिजवायचा आहे, अळणी भात शिजवायचा आहे, तो एका वाटीत घ्या, द्रोणात घ्या, यावर थोडंसं दही टाका आणि हा भात तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर, तुम्हाला घराच्या बाहेर जिथे पण उंच जागा असेल तिथे भिंतीवर, घराच्या छतावर, पत्र्यावर तुम्ही कावळ्यासाठी ठेवायचा आहे. यामुळे देखील आपले पितृ तृप्त होतात.
याचप्रमाणे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी गायीला देखील एक पोळी खायला घालायची आहे. त्यानंतर तुम्हाला दिवसभरात एक कुत्र्याला पोळी खायला घालायची आहे. काळा कुत्रा तुम्हाला मिळाला तर तुम्ही खास करून काळ्या कुत्र्याला एक पोळी घ्यायची आहे. या पोळीला तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि पोळी तुम्हाला पितरांना स्मरण करून काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे. काळा कुत्रा नसेल तर इतर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही खायला घालू शकतात. प्रत्येक अमावस्येला तुम्ही कुत्र्याला पोळी खायला घाला, गायीला पोळी खायला घाला, कावळ्याला तुम्ही अन्न द्या किंवा एक चानकी बनवा. तुम्हाला ह्या चानकीला थोडंसं तूप लावायचं आहे आणि अशी ही चानकी किंवा छोटीशी पोळी तुम्हाला दुपारी 12 वाजेपर्यंत तुम्हाला कावळ्याला खायला द्यायची आहे. यामुळे देखील तुमचे पितृदोष हे कमी होत असतात असं म्हणतात. अमावस्या तिथीला आपले पितृ हे पृथ्वीवर आलेले असतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत हे ते बघत असतात. जर का आपण त्यांच्यासाठी ह्या विधी केल्या, काही तर्पण अर्पण विधी केल्या, तर यामुळे ते तृप्त होत असतात. तर आपल्याला पितरांसाठी देखील काही सेवा, काही उपाय या दिवशी आवर्जून करायचे आहे. आता यानंतर बघा, आपल्याला घराची साफसफाई करायची आहेच. त्याचप्रमाणे काही तुटलेल्या वस्तू असतील, भंगारात टाकायच्या वस्तू असतील, तर त्या तुम्ही आवर्जून अमावस्येच्या दिवशी बाहेर काढायच्या आहे. त्याचप्रमाणे आपल्या घरात आपण जो झाडू झाडण्यासाठी वापरतो तो जर का आपल्याला फेकायचा असेल तर तो आपण खास करून अमावस्येच्या दिवशी फेकायचा आहे. खास करून अमावस्येला आपल्या घरातील झाडू आपण बाहेर टाकू शकतो. त्याचप्रमाणे तुटलेल्या वस्तू बाहेर टाकू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या घराच्या बाहेर आपण जी झाडं लावतो, बघा, कुंडीमध्ये असू द्या, जमिनीत असू द्या, ती जर का सुकली असेल, खराब झालेली असेल, तर तिची सुकलेली पानं किंवा खराब झालेला भाग आपण या दिवशी साफ करून टाकून द्यायचा आहे. म्हणजे यामुळे देखील आपल्या घराच्या बाहेर असलेली निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाण्यास मदत होत असते. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही सकाळी तुमच्या मुख्य दरवाजाला 11 आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. कसं लावायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता आणि त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बघा, तुम्ही 11 पानं घ्या, 5 पानं घ्या, 7 पानं घ्या, 9 पानं घ्या. तुम्हाला जितकी पानं मिळतील तेवढी पानं तुम्हाला घ्यायची आहे. ती स्वच्छ करून त्याचं तोरण करायचं आहे आणि हे तोरण तुम्हाला सकाळी तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. यामुळे जीही काही निगेटिव्ह ऊर्जा येत असते ती आपल्या घरात प्रवेश करत नाही. आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक, पॉझिटिव्ह बनतं. आंब्याची पानं ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते. आणि जर का तुम्हाला जर का पैशाच्या काही समस्या असतील, कर्जबाजारी असताल, पैशाच्या अडचणी असेल, पैसा टिकत नसेल, पैसा येतो पण खर्च जास्त होत असेल, जेवढा पैसा येतो त्याच्यापेक्षा खर्च तुमचे जास्त असतील, तर यासाठी देखील तुम्ही अमावस्येच्या दिवशी भरपूर असे उपाय करू शकतात. तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करू शकतात. माता लक्ष्मीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावू शकतात. दिव्यामध्ये तुम्हाला 2 हिरवी वेलची, 2 लवंगा टाकायचे आहे. त्याचप्रमाणे तुळशी मातीला तुम्ही जो तुपाचा दिवा लावणार आहात किंवा तेलाचा दिवा लावणार आहात त्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद, 2 अखंड लवंगा, 2 हिरवी विलायची तुम्हाला टाकायची आहे आणि हा दिवा सायंकाळी तुम्हाला लावायचा आहे. दिव्याखाली थोडेसे तांदूळ ठेवा, थोडंसं काहीतरी फुलांच्या पाकाचं आसन द्या. दिवा कधीही जमिनीवर तुम्हाला ठेवायचा नाहीये. याने देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. त्याचप्रमाणे तुम्ही घरात देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे. तुम्हाला देवघरातील देवांना धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे. कपाळाला तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवा करू शकतात. एक म्हणजे तुम्ही श्री सुक्तमचं पठण 1 वेळा 16 वेळा करू शकतात. लक्ष्मी अष्टक तुम्ही 16 वेळा बोलू शकतात, 11 वेळा बोलू शकतात किंवा 1 वेळा बोलू शकतात. पुरुष सुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला सर्वात प्रिय असणारी सेवा ती म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा. तुम्ही विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र हे मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचे आहेत. त्याचप्रमाणे कुबेर मंत्र तुम्ही 16 वेळा तुम्हाला म्हणायचे आहे. बघा, माता लक्ष्मीच्या संबंधित जे पण काही स्तोत्र मंत्र असेल याचं पठण तुम्ही या दिवशी करू शकतात. माता लक्ष्मीचा कुठलाही साधा सोपा मंत्र तुम्ही 108 वेळा तुम्हाला म्हणायचा आहे. आता या सेवा दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकतात. असं नाही की सकाळीच केली पाहिजे, दुपारीच केली पाहिजे, संध्याकाळीच केली पाहिजे. तर ह्या अत्यंत प्रभावी अशा सेवा आहेत. या सेवा तुम्ही आवर्जून करायच्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही बघा, तुमच्या घरात जर का अशांतता असेल, वाद क्लेश भांडणं होत असतील, तर घरात शांतता राहण्यासाठी अत्यंत महत्वाचा आणि प्रभावी उपाय आपण करू शकतो. आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. नारळ घेतल्यानंतर त्या नारळाच्या आपल्याला शेंड्या काढून टाकायचा आहे. फक्त शेंडीचा भाग जो असतो तो आपल्याला काढायचा नाही. त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे. बसायला आसन घ्यायचं. देवांसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा. धूप दीप तुम्हाला लावून घ्यायचा आहे. यानंतर हा नारळ तुम्हाला देवघरासमोर तुम्हाला ठेवायचा आहे. नारळाच्या शेंडीचा भाग हा समोर येईल अशा पद्धतीने नारळ आपल्याला ठेवायचा आहे. आपल्याला कापूर घ्यायचे आहे.
बघा भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही आवर्जून 3 ते 4 वड्या भीमसेनी कापूरच्या घ्यायच्या आहे, आणि भीमसेनी कापूर नसेल तर तुमच्या घरातील जो पण कापूर असेल तो कापूर तुम्ही 7 वड्या तुम्हाला घ्यायच्या आहे. त्यानंतर हा नारळ तुम्ही हातात धरू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोर खाली ठेवू शकतात. एक प्लेट घ्या, त्यामध्ये हा नारळ तुम्ही ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक एक कापराची वडी घ्यायची आहे. तुम्हाला ती वडी नारळावर ठेवायची आहे आणि ती प्रज्वलित तुम्हाला करायची आहे. ती कापराची वडी संपत येत नाही तर लगेच तुम्हाला दुसरी कापडाची वडी त्यात टाकायची आहे. असं तुम्हाला 7 कापडाच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायची आहे. तुम्हाला कापूर भिजू द्यायचा नाही तर एक संपत आली की दुसरी ठेवा, दुसरी संपत आली की तिसरी ठेवा, तिसरी संपत आली की चौथी ठेवा. तुम्हाला हे करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला तिथेच बसून 7 कापडाच्या वड्या पूर्ण प्रज्वलित होईपर्यंत श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर तुम्हाला हा नारळ असाच बाजूला ठेवायचा आहे. तुम्हाला हा नारळ असाच बाजूला ठेवायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्हाला याच पद्धतीने ही सेवा करायची आहे. म्हणजे ही सेवा तुम्हाला अमावस्येपासून चालू करायची आहे आणि पुढच्या अमावस्येपर्यंत करायची आहे. ही सेवा तुम्ही तुमच्या घरात जोपर्यंत शांतता तुम्हाला दिसत नाही, जोपर्यंत घरातील वातावरण तुम्हाला आनंदाचं सुखमय दिसत नाही तोपर्यंत करायची आहे. तुम्ही ही सेवा प्रत्येक अमावस्येपासून प्रत्येक अमावस्येपर्यंत देखील कंटिन्यू तुम्ही करू शकतात. यामुळे तुम्हाला याचे 100% रिझल्ट हे चांगलेच बघायला मिळणार आहे. बघा ही सेवा तुम्ही कंटिन्यू करा किंवा अमावस्येपासून तुम्हाला जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकतात. तुम्ही हा नारळ एका अमावस्येला घेतला आहे, तो पुढच्या अमावस्येला तुम्ही बदलू शकतात. तो नारळ तुम्ही पाण्यात विसर्जित करा, पुढच्या अमावस्येला पुन्हा तुम्ही नवीन नारळ आणायचा आहे. किंवा मग हा नारळ जर का खराब झाला, त्याला तडा गेला, बघा आपण कापूर प्रज्वलित केल्यामुळे काही टायमाला नारळाला तडा जाऊ शकतो, तर असा तडा गेलेला नारळ तुम्हाला पाण्यात विसर्जित करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला हा नारळ दुसरा घेऊन यायचा आहे. पुन्हा हा उपाय तुम्हाला कंटिन्यू अमावस्येपर्यंत करायचा आहे. जोपर्यंत नारळ चांगला आहे तोपर्यंत तुम्ही दुसरा नारळ आणला नाही तरी चालेल. जेव्हा नारळ तुम्हाला वाटेल खराब झाला आहे, तडा गेला आहे, त्यावेळेस तुम्ही दुसरा नारळ आणा. आधीचा नारळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करून घ्या. बघा अत्यंत प्रभावी आणि अत्यंत सोपा असा उपाय आहे, नक्की करून बघा. त्याचप्रमाणे तुम्ही प्रत्येक अमावस्येला एक नारळ घ्यायचा आहे, पाण्याचा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे, नारळ तुम्हाला सोलून घ्यायचा, शेंगी तुम्हाला तशीच ठेवायची आहे. यावर तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहे, 7 कापराच्या वड्या घ्या. हा नारळ तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून तिथे प्रज्वलित करायचा आहे, त्यावर कापराच्या वड्या ठेवायच्या आहे. तुमच्या इष्टदेवतेला, कुलदेवतेला, गुरूंना तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि तुमच्या घरातली इडा पिडा, निगेटिव्ह ऊर्जा, वाईट बाधा काही असेल तर ती बाहेर जाऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे. जर का घरात कोणी आजारी व्यक्ती असेल, काही करून आजार बरा होत नसेल अशा व्यक्तीवरून हा नारळ तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे. जर का एखादं बाळ असेल, आजारी पडत असेल, मूल असेल, किरकिर करत असेल, तर त्याच्यावरून तुम्ही 7 वेळा हा नारळ उतरवून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातनं सर्वत्र हा नारळ फिरवायचा आहे आणि तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे. त्यानंतर घराच्या बाहेर जाऊन हा नारळ तुम्हाला 7 वेळा तुमच्या दरवाजावरून उतरवून घ्यायचा आहे. बघा तुम्हाला एक एक कापराची वडी यावर ठेवायची आहे. अशा 7 कापराच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावरून हा 7 वेळा नारळ उतरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला लांब नेऊन उखिरड्यावर नेऊन टाकायचा आहे. जिथे उखिरडा असेल, जिथे कोणीही बघणार नाही अशा ठिकाणी, मोकळी जागा असेल, 3 रस्त्यांच्या बाजूला एकदम मोकळी जागा असेल, त्या ठिकाणी तुम्ही नारळ नेऊन टाकू शकतात किंवा तुम्ही पाण्यात देखील हा नारळ प्रवाहित करू शकतात. त्यामुळे तुमच्या घरात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा, सर्व वाईट बाधा, करणी बाधा, वास्तुदोष, बघा एखाद्याला जर का नजर लागलेली असेल तर ती सर्व तुमच्या घरातनं निघून जाणार आहे. नारळ घेताना आपल्याला हा नारळ चांगल्या क्वालिटीचा घ्यायचा आहे, नवीन नारळ घ्यायचा आहे. घरात असलेला, पूजेचा वापरलेला, कुणी दिलेला नारळ आपल्याला अजिबात वापरायचा नाही. जर का तुम्ही असा नारळ उपायासाठी वापरत असाल तर आपल्याला याची रिझल्ट अजिबात मिळणार नाही. तर अत्यंत साधे सोपे उपाय आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. तुम्हाला जर का व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, इतरांना देखील ही माहिती शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. बघा आणखीन काही उपाय आहेत की ते उपाय आपण अमावस्येला करू शकतो, ते उपाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. कारण हा व्हिडिओ खूप लांबलचक मोठा होईल आणि परत तुम्हालाच असं तुम्हालाच वाटेल की ताई व्हिडिओ खूप मोठा करतात. तर बाकीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. हा व्हिडिओ पण तुम्ही बघा, पुढची देखील माहितीची व्हिडिओ बघा. व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.